नमस्कार, मी प्राजक्ता आणि स्वागत आहे तुमचं प्राजक्ताज होम स्टाईल कुकिंग मध्ये। आज आपण बनवणार आहोत मॅगी पकोडे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। साहित्य बघून घेऊया। इथं एक पॅकेट मॅगी घेतलेली आहे मी। मॅगी मसाला सुद्धा आपल्याला लागणार आहे। गाजर थोडंसं खिसून घेतलेलं आहे मी। कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। शिमला मिरची बारीक चिरून घेतलेली आहे। कोबी बारीक चिरून घेतलेला आहे आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे। सगळ्या मिळून एक वाटी भाज्या आपल्याला लागणार आहेत। पाव वाटी बेसन घेतलेलं आहे। एक चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। दोन चमचे रवा घेतलेला आहे। एक चमचा ओवा घेतलेला आहे। एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे। एक चमचा धनेपूड घेतलेली आहे आणि मीठ लागणार आहे आपल्याला चवीप्रमाणे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। पॅन गरम करत ठेवलेला आहे, त्यामध्ये आपण पाणी घालून घेऊया। नेहमी मॅगीसाठी जेवढं पाणी वापरतो त्याच्यापेक्षा थोडंसं कमी पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला। मॅगी मसालाही घालून घेऊया आणि आता याला उकळी येऊ देऊया। मॅगी आपल्याला जास्त शिजवून नाही घ्यायची, थोडीशी कच्चीच ठेवायची आहे। पाण्याला उकळी आलेली आहे, आता आपण यामध्ये मॅगी घालून घेऊया। मॅगी शिजवून घेते मी। मॅगी तयार झालेली आहे, बघू शकता व्यवस्थित झालेली आहे। पूर्ण शिजवून नाही घेतली आपण हिला, थोडीशी कच्चीच ठेवलेली आहे। आता आपण या मॅगीला थंड करत ठेवूया। मॅगी थंड झालेली आहे, तिला आता एका बाउलमध्ये काढून घेऊया। बघू शकता मॅगी एकदम व्यवस्थित आहे, जास्त चिकट झालेली नाही आहे। आता यामध्ये आपण भाज्या घालून घेऊया सगळ्या। आता ह्या सगळ्या मिक्स करून घ्यायच्या आहेत भाज्या मॅगीमध्ये। यामध्ये आता बेसन घालून घेऊया, रवा घालून घ्यायचा आहे, तांदळाचं पीठही घालून घेऊया, लाल तिखट घालून घ्यायचं आहे, धनेपूड, ओवा घालून घ्यायचा आहे, ओवा असा हातावर चोळून घालायचा म्हणजे छान चव उतरते, मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे सगळं आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया। व्यवस्थित मिक्स करून झालं की मगच पाणी घालायचं आहे, कारण खूप थोडंसं पाणी लागतं बॅटर बनवण्यासाठी। मी एकदम नकळत पाणी घालून हे बॅटर बनवून घेतलेलं आहे। तेल गरम झालेलं आहे, आता आपण यामध्ये पकोडे सोडून घेऊया। मीडियम गॅसवर आपल्याला हे पकोडे तळून घ्यायचे आहेत, म्हणजे व्यवस्थित तळले जातात आणि क्रिस्पी होतात छान। यांना आता उलटवून घेऊया। नेहमीचे तेच पकोडे खाऊन कंटाळा आला असेल तर हे मॅगी पकोडे नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडतील। पकोडे तळून झालेले आहेत, बघू शकता खूप छान रंग आलेला आहे याला, खूप मस्त दिसत आहेत। आता याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया। बघा खूप मस्त दिसत आहेत। बाकीचेही पकोडे मी तळून घेते। सगळे पकोडे तळून झालेले आहेत, यांनाही काढून घेऊया। बघू शकता एकदम मस्त क्रिस्पी झालेले आहेत हे, एकदम मस्त आणि क्रिस्पी पकोडे झालेले आहेत, खूपच छान झालेले आहेत। एक पकोडा मी तुम्हाला दाखवते, बघा मस्तच, एकदम क्रिस्पी झालेले आहेत आणि चवीलाही एकदम मस्त लागतात। गरमागरम मॅगी पकोडे बनून तयार आहेत, खूप मस्त दिसत आहेत आणि खूपच छान झालेले आहेत। तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। आणि चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी आपल्या परिवारासोबत आणि मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा। धन्यवाद।